आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं, या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे, मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचं होतं, काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं. हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही अडून ठेवलं. अहो हा काही सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही, फक्त 4 महिने राहिलेत. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच जर तुम्ही त्रास देणार असाल तर 4 महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो. त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका. आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही, आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे. आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि दडपशाहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे. आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या जे माजी नगरसेवक आहेत, आजी नगरसेवक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य असा निर्णय त्या ठिकाणी केला. आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल कोल्हेंच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण विकास करणार. आणि आमदारकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्ता आणणार. आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. एक चांगली सभा या सर्व कार्यकर्ते तुषार असतील सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.